आमदार संजय शिरसाट यांनी ज्या पद्धतीने अश्लील घाण भाषेत ते वक्तव्य केलं त्याचा एक महिला म्हणून मी जाहीर निषेध करते. त्या बाईला मी देते. आम्हाला तुमच्यासारख्या विकृतांची घाणेड्यांच्या प्रॉपर्टी काय, पाणीही घरातलं पिणं हे पाप असेल आणि माता भगिनींचा सन्मान सुरक्षा त्यांच्या बाबतीत बोलत असताना कसं बोलावं याचे शिबिर घेऊन त्यांना थोडंफार तरी सभ्यता शिकवावी अशी माझी विनंती आहे. मुळात आमदार संजय शिरसाट यांना भाऊ म्हणणार नाही कारण का तेवढी त्यांची लायकी नाही. त्यांनी शिवसेनेच्या उपनेत्या आमच्या राजकारणातील सहकारी माझी मैत्रीण यांच्याबद्दल जे आक्षेपार्थ वक्तव्य केलेले त्याचा मी जाहीर निषेध करते. राजकारणामध्ये महिला काम करत असताना समोरच्या त्या पुरुषाला भाऊ दादा एक संबोधतात, त्या नात्याचं एक पावित्र्य आहे. परंतु विकृत आमदार संजय शिरसाट यांनी ज्या पद्धतीने अश्लील घाण भाषेत ते वक्तव्य केलं त्याचा एक महिला म्हणून मी जाहीर निषेध करते. मुळामध्ये आपण आमदार आहात, आमदार पदावर असताना सातत्याने विरोधकातील महिलांवर घाण पद्धतीने बोलणे टिप्पणी करणे हे जे चालू आहे आणि स्वतःच्या महिलांवर काही असं झालं तर लोकांवर खोटे गुन्हे दाखल करणे सत्तेचा दुरुपयोग चालू आहे ही सर्व महाराष्ट्र बघतीय. त्याच्यामुळे आमदार शिरसाट सह अनेक जे बेताल वक्तव्य अश्लील बोलणारे सत्ताधाऱ्यांमध्ये जे आमदार आहेत एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांना शिकवावं की महिलांशी बोलताना कशा पद्धतीने बोलावं, त्याचे संस्कार त्यांना द्यावे. कारण का ही वाईट विकृती प्रवृत्तीची जी लोक आहेत यांना जर थांबवलं नाही तर आमच्यासारख्या जिजाऊच्या रमाईच्या सावित्रींच्या लेकींना रस्त्यावर उतरून स्वतःचा सन्मान स्वतःचं रक्षण करावं लागेल आणि त्याला कारणीभूत हे सत्ताधारी असतील. आणि संजय शिरसाट म्हणले की माझ्या फ्लॅटची चौकशी करावी, माझे फ्लॅट असेल तर त्या बाईला मी देते. आम्हाला तुमच्यासारख्या विकृतांची घाणेड्यांच्या प्रॉपर्टी काय, पाणीही घरातलं पिणं हे पाप असेल. तुमच्या ज्या प्रॉपर्ट्या आहेत त्या कुणासाठी घेतल्यात त्या बिचाऱ्या त्या माता भगिनींना द्या, त्यांना सुखी ठेवा. आणि त्यांना सुखी ठेवत असताना आपण एक जबाबदार आमदार व्यक्ती असताना समाजातील माता भगिनींचा पण सन्मान करा. ही सद्बुद्धी परमेश्वर आई जगदंबा तुम्हाला द्यावो देव. आणि एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी यांच्या बेताल वक्तव्य करणाऱ्या कामं न करणाऱ्या आमदारांना जरा कान टोचणी द्यावी आणि माता भगिनींचा सन्मान सुरक्षा त्यांच्या बाबतीत बोलत असताना कसं बोलावं याचे शिबिर घेऊन त्यांना थोडंफार तरी सभ्यता शिकवावी अशी माझी विनंती आहे.